राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से राज्य के जल संपदा मंत्री जयंत पाटिल और पदाधिकारियों ने परिवार संवाद यात्रा की शुरुआत दीक्षा भूमि से की है। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। नागपुर की ऐतिहासिक दीक्षा भूमि पर आज राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल और गृह मंत्री अनिल देशमुख ने भेंट दी। पार्टी की ओर से उमदान संघ में परिवार संवाद यात्रा अभियान किया जा रहा है, जिसकी शुरुआत पवित्र दीक्षा भूमि से की गई। इस दौरान तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस परिवार संवाद यात्रा के बारे में BCN के समक्ष जयंत पाटिल इन्होंने जानकारी दी। पवित्र भूमीचं दर्शन घेऊन मी महाराष्ट्रात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परिवार संवाद यात्रा सुरू केलेली आहे। आजचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी नागपूरला आल्यानंतर आमच्या या उपक्रमाची सुरुवात करत असताना या पवित्र भूमीला येऊन या भूमीचं दर्शन घेऊन आमच्या संवाद यात्रेची सुरुवात करावी म्हणून आज दीक्षाभूमीच्या भेटीला आलो। इथं नतमस्तक होऊन महाराष्ट्रात आणि देशातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे अधिक प्रभावीपणाने काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल ही भूमिका घेऊन आजपासून या आजच्या आमच्या यात्रेला सुरुवात। माझ्या माहितीप्रमाणे चार वेगवेगळ्या ठिकाणी परिसर संवाद आहे, त्यातल्या नागपूर शहरातले 3 मतदारसंघ नागपूरमध्ये आणि मग ग्रामीण भागाचे 3 मतदारसंघ असे आम्ही जाऊन भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद करणार आहोत। आमचे राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेब हे देखील माझ्याबरोबर आज या दौऱ्यात सहभागी झालेले आहेत आणि परिवार संवाद यात्रेत नागपूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न का या इथले स्थानिक सार्वजनिक हिताचे प्रश्न आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन या परिवार संवाद यात्रेत सर्व ठिकाणी आम्ही जाणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस नागपूरला। राज्य में और शहर में राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को मजबूत करने का दावा गृहमंत्री अनिल देशमुख ने किया। आपल्याशी आमचे प्रांतिक अध्यक्ष आपल्याशी बोलले आणि त्यांचा दौरा जवळजवळ गडचिरोली पासून चालू झालेला आहे। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आज नागपूर आहे आणि संपूर्ण बुलढाण्यापर्यंत ते जाणार आहे आणि सर्व मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं आपला पक्ष मजबूत करता येईल या दृष्टीने त्यांचा हा दौरा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे। नक्कीच या दौऱ्याचा पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी। डॉक्टर बाबासाहेब के पदचिन्हों पर चलने की आज बहुत ज्यादा जरूरत है। इस दिशा में राष्ट्रवादी कांग्रेस परिवार संवाद यात्रा के माध्यम से जन जन तक पहुंचने का काम कर रही है। दीक्षा भूमि से कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरी, BC News नागपुर।